पावसाळा सुरू है क्या उन्हाळा सुरू है बे। गेले 10 दिवस झाले विदर्भात पाण्याचा एक थेंब नाही, एक पण थेंब नाही। तर आप विचार करो कि ऊन कैसे तप रहा होगा। बाप रे। तर राम राम मंडळी, वेलकम टू माय यूट्यूब वरचा चॅनल। या आमच्या गावात खरंच सांगतो विदर्भाची हालत लय पतली है, म्हणजे हागवण लागल्यावानी, कारण पाण्याचा नामोनिशान है नाही आहे। आणि जेवढं पीक आहे ना पूर्ण, मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये का दुबार पेरणी होते, पण यावर्षी पण त्याची दाट शक्यता आहे। म्हणून यवतमाळ जिल्ह्यात विदर्भात शेतकऱ्याची आत्महत्या सर्वाधिक आहे। पॉइंट टू बी नोटेड, की बजरे 10 और ऊन 12 बजे कैसे ऊन गिरता है ना, सांडता है आंगा पे, वैसे ऊन सांड रहा है मेरे आंग पे। हालत ले भाई, डोळे बघा, डोळे किती बारीक झाले, मेरे आँखें ना ये पूरे बारीक बारीक हो गए ये ऊन की वजह से। मैं उसको पाए नहीं सकता उसको, मैं इतना ऊन है, कड़क कड़क ऊन, जास्त नहीं। अगर आज कुछ दिखाने का मन रहा तो दिखाऊंगा। आता हे आभाळाचं वातावरण सांगतो, गेले 10 दिवस झाले आभाळ असंच होत आहे, असंच काळा काळा किट, पण पाणी येत नाही आहे। आता पहा, आभाळ खूप ऊन आहे, खूप आभाळ ऊन आहे, पण पाणी येणार नाही। हे गेले 10 दिवसापासून असंच चालू आहे। सकाळी पाणी घातलं वाटतं, आलं हे पाणी दिसतंय। आता हे सर्व पाणी दिलं इथं देवीला वाहले। आता आज आहे गावामध्ये यक्का, तर यक्का काय आहे ते मी तुम्हाला सविस्तरपणे नंतर सांगतो। हां आलो नंतर, आंघोळ बिंघोळ केलो, मस्त फ्रेश झालो आणि इकडे बाहेर फिरण्यासाठी आलो। पण ते आभाळ बघा, इकडे आभाळ हे माझ्या मागून पाणी जाऊन राहिला, पण आमच्या गावामध्ये येत नाही पाणी। मी मागच्या कॅमेरानं दाखवून देईन, बघून घ्या, तिथून जवळून जात आहे पण पाणी आमच्या गावात नाही येत आहे। तर यक्का काय आहे ते सांगतो आता, की देवाला पाणी व्हायते तर ते पाणी यासाठीच, देवाची पूजा बिजा काय असते, ते भजन बिजन काय त्यांच्या आरत्या फारत्या म्हणल्या जाते, बाकी सब देवाच्यासाठी आहे ना, पाणी आणणं ना आणणं, तर त्यांची पूजा बिजा केली जाते। फक्त एक होते की सर्व गावकरी पण जेवण राहते, पूर्ण गावाला जेवण राहते, त्यालाच यक्का म्हणतात। प्रत्येक गावामध्ये केलं जाते, आता तर मला माहीत नाही प्रत्येक गावात करते नाही करत, पण आमच्या गावात दरवर्षीच करते, यालाच यक्का म्हणतात। संदीप मास्तरांकडून शिकून घ्या। बस आजच्यापुरतं एवढंच, आता जेवायला बलवेल जर तिथला जर थोड्याफार रात्रच होईल तर थोडाफार फुटेज जर मला जमा करता आला तर मी तुम्हाला दाखवून देईन जेवणाचा, म्हणजे महाप्रसादाचा। तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, काय करायचं करा पण करा। तोपर्यंत मी संदीप वर रन आउट डिस्काव हे तुसलेले आणलो होतो, फिरत फिरत आलतो रोडकडं, वातावरण छान झालतं। चला बाय। महाप्रसादाचा लुप्त उठाते हुए मी आकाश, आज आकाशासोबत हे आमचं मारुतीचं मंदिर